चंद्रपूर मधून अवैधपणे दारू विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची पोलीस कोठडी न वाढवण्याच्या दृष्टीनं 20,000 मागणी करणाऱ्या चंद्रपुरातील पोलीस उपनिरीक्षक आणि शिपायाला नागपूरच्या ACB पथकानं अटक केली आहे. चंद्रपुरात अवैध दारू विरोधी कारवाईतील आरोपीची पोलीस कोठडी न वाढवण्यासाठी 20,000 लाच घेणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चंद्रपुरात कारवाई करत अटक केल्याने चंद्रपूर पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली गेली. चंद्रपूर शहरातील रामनगर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात शहरालगतच्या मामला जंगलात एक मोठी अवैध दारू विरोधी कारवाई केली होती. नागपुरात अधिक चौकशी करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे एक पथक यासाठी तयार करण्यात आलं होतं. त्यात पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजेवाडी आणि शिपाई धीरज लोधी यांचा समावेश होता. दरम्यान मोनू शर्मा याची पोलीस कोठडी वाढू नये यासाठी पोलिसांनी मोनू शर्मा याची बहीण सोनिया शर्मा यांच्याकडे 50,000 मागणी केली. मात्र पोलिसांच्या या त्रासाला कंटाळून अखेरीस सोनिया यांनी नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. यानंतर चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाणे परिसरात सापळा रचण्यात आला. यात पोलीस उपनिरीक्षक केशव पुंजेरवाड आणि शिपाई धीरज लोधी यांना अंतिम सौदा रक्कम 20,000 स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आलं. मी अरेंज करो बट इनको अरेंज करके पैसे दो. मैंने बोला इतना मैं अरेंज नहीं कर सकती, 10-20,000 जो भी है मैं वो अरेंज करूंगी. बाद में मैंने 10-20,000 मैंने बोला कि मैं मालक से अरेंज कर रही हूँ. मैंने किसी बंदे को पूछे पैसे के बारे में, मेरे को वहाँ से अरेंजमेंट का बार बार कॉल आ रहा था कि मैडम अरेंजमेंट हुआ या नहीं हुआ, हुआ या नहीं हुआ. तो मैंने बोला नहीं सर मैं अभी कर रही हूँ, थोड़ी देर में कर रही हूँ, अभी ला रही हूँ. जिसके पास मैं पैसे लेने जा रही हूँ वो है नहीं टाइम पर. मैंने एक दो जगह से मेरे को पूछने दो, मेरे को टाइम दो, आधे घंटे का टाइम दो, बारिश आ रही है, मैं गीली होकर बैठी हूँ, मेरे पास टाइम नहीं है, मैं फिर भी घूम रही हूँ. तो उन्होंने बोला जल्दी अरेंज करो, हमको जाना है, हम चले जाएँगे, नहीं तो आपके भाई को बहुत मारेंगे. आणि एक पोलीस शिपाई धीरज लोधी यांना लाच रक्कम 20,000 घेताना रंगेहात पकडण्यात आले आणि त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. मुलीची तक्रार हीच होती, तिच्या भावाला आज पोलीस कोठडी वाढवून न देण्याकरता, पोलीस कोठडी मुदत न वाढवण्याकरता लाचेची मागणी करते. बीड शहरातील